नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव मॅथ्स मराठी या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शिकणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 2 चं पहिलं प्रकरण समरूपता। यामधला सराव संच 1.4 वरती आज आपण चर्चा करणार आहोत। सराव संच 1.1, 2, 3 यावरच्या व्हिडिओ आपण अगोदर बनवलेले आहेत, त्या व्हिडिओंच्या ज्या लिंक्स आहेत त्या तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळतीलच। ओके, तर आता आपण सराव संच 1.4 सुरू करूया। तत्पूर्वी एक गुणधर्म तुम्हाला माहिती पाहिजे की समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळ हा गुणधर्म आहे, हे प्रमेय आहे। हे प्रमेय काय आहे तर समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असते। म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जर समरूप असतील तर ते काय असतं, बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग असणार आहे। ओके, तर त्या अनुषंगाने पहिला प्रश्न आहे की दोन समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3/5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय। आता हे जे दोन त्रिकोण आहेत, आता समजा एक त्रिकोण आहे A1 आणि दुसरा त्रिकोण आहे B1, आपण काय करूया तिथे असं समजूयात, समजा लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ A1 व बाजू S1 मानू। ओके, आणि त्याचप्रमाणे मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ A2 व बाजू जी आहे ती आपण काय मानू, S2 मानू। ओके, म्हणजे लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ A1, बाजू S1, मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ A2 आणि बाजू S2 आहे। आता जे दिलेले जे त्रिकोण आहेत, दिलेले त्रिकोण समरूप आहे, त्रिकोण कसे आहेत, समरूप आहेत, समरूप आहे। आणि आपल्याला हा गुणधर्म माहिती आहे की बाबा समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे म्हणजे A1/A2 याच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आहे ते काय असतं, बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग। मग A1 ची बाजू काय आहे, S1 आहे। ओके, जी आहे 3 समजा। ओके, आणि दुसरी बाजू काय, S2 आहे, तिचा वर्ग। आणि इथं कंसात गुणधर्म लिहायचा, समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे। ओके, क्षेत्रफळे। आणि यानंतर आता आपण किमती टाकू, S1 किती आहे, 3 आहे, म्हणून 3 वर्ग। आणि S2 किती आहे, 5 आहे, म्हणून 5 वर्ग। 3 वर्ग 9/5/25 म्हणजे गुणोत्तर किती असणार आहे, 9/25, म्हणून त्या त्रिकोणांच्या बाजूंचे गुणोत्तर 9/25 असणार आहे। सेम दुसरा प्रश्न त्याच गुणधर्मावर आधारित आहे, त्रिकोण ABC समरूप PQR, ABC PQ 2/3 आहे तर खालील चौकटी पूर्ण करा। एकदम सिंपल आहे, ABC/PQR। आता हे दोन त्रिकोण समरूप आहेत, त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय, बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग। ABC ची बाजू AB येते म्हणून AB वर्ग, PQR ची बाजू कोण येणार आहे, PQ येणार आहे, म्हणून इथे लिहिणार PQ वर्ग। एकदम सिंपल आहे, AB ची किंमत 2 आहे म्हणून 2 वर्ग, PQ ची किंमत 3 आहे म्हणून 3 वर्ग। 2 वर्ग या चौकटीत लिहायचा 4 आणि 3 वर्ग या चौकटीत लिहायचा 9। एकदम सिंपल आहे। त्याचप्रमाणे तिसरा प्रश्न आहे, त्रिकोण ABC आणि PQR समरूप आहे, एरिया ऑफ त्रिकोण ABC 80 आहे, एरिया ऑफ त्रिकोण PQR 125 आहे तर चौकटी पूर्ण करा। कधी कधी काही काही चौकटीमध्ये दोन दोन उत्तरं लिहू शकतो आपण, दोन उत्तरं येण्याची शक्यता असते। बघा आता इथं काय असणार आहे, एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले दुसरा कुठला दिला आहे, PQR दिला आहे, म्हणून एरिया ऑफ त्रिकोण PQR आलं। ओके, बरोबर 180/125। आता 180 आणि 125 जो आहे त्या दोघांना किती हे लिहिलेलं आहे ऑलरेडी प्रश्नात दिलंय, आता या चौकटीत नेमकं काय आणणार आहे, तर या चौकटीत दोन गोष्टी होऊ शकतात। आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग पण लिहू शकतो की बाबा ABC ची बाजू AB आहे म्हणून AB वर्ग भागिले इथे PQ वर्ग, अशा प्रकारे आपण लिहू शकतो। पण ठीक आहे, आता आपण काय करू, 180 आणि 125 दोघांना भाग जातो 5, 180 भाग लावला 16, 16 × 5 = 180, आपण 5 भाग लावू। आणि 125 जर 5 भाग लावला तर 25 × 5 = 125 म्हणजे 25, म्हणजे इथं की त्याला 16/25। मग AB/PQ म्हणजे एरिया त्रिकोण ABC/PQR जर 16/25 असेल तर AB/PQ काय असणार आहे, आपल्याकडे काय असतं की बाबा एरिया ऑफ त्रिकोण ABC आपल्या सूत्रानुसार काय असणार, भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर काय असणार आहे, AB² / PQ². हे सूत्र जे आहे हे मेन सूत्र आहे, किंवा अशा प्रकारे येऊ शकतं गुणोत्तर, कारण समरूप त्रिकोण हे क्षेत्रफळांचे गुणोत्तर बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग येणार आहे। पण या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर किती, 16/25 आहे, मग इथं 16/25 बरोबर AB² / PQ². मग AB² जर 16 आहे तर AB किती झाले, 16² = 4, आणि PQ² 25 आहे तर PQ² किती, 25² झालं 5, म्हणजे या चौकटीत 4/5 असं उत्तर येऊ शकतं आपल्याकडे। ओके, ही 3 गणित आपण पाहिलेली आहे, पुढची गणित थोड्याच वेळात बघूया। 4 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, त्रिकोण LMN समोर त्रिकोण PQR, दोन त्रिकोण समोरूप आहेत
तर समोर त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग असणार. तत्पूर्वी इथे बघा एक गुणोत्तर दिलंय, नऊ एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर सोळा एरिया ऑफ त्रिकोण एल एम एन. ओके, हे गुणोत्तर जरा आपण वेगळ्या एका व्यवस्थित प्रकारे लिहू. एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर आणि एल एम एन, ओके, हे एका बाजूला घेऊ आणि या ज्या संख्या आहेत त्या एका बाजूला घेऊ. आता एरिया ऑफ त्रिकोण एल एम एन इकडे गुणिले आहे, तिकडे आले भागिले, मग आपला जो एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर ला आपण इथंच ठेवू आणि हे गुणिले एरिया ऑफ त्रिकोण एल एम एन आहे, इकडे आले भागिले एरिया ऑफ त्रिकोण एल एम आणि एन झालं. ओके, हे सोळा जसेच्या तसे आणि नऊ गुणिले आहे तिकडे आले भागिले, म्हणजे हे गुणोत्तर अशा प्रकारे आपण लिहून घेतलं म्हणजे आपल्याला गणित सोडवायला बरं पडेल. त्या म्हणजे काय केलं, पी क्यू आर जसाच्या तसा एल एम एन गुणिले इकडे आले भागिले, सोळा जसेच्या तसे नऊ गुणिले इकडे आले भागिले. आता दोन त्रिकोण समरूप आहे, त्रिकोण एल एम एन समरूप त्रिकोण पी क्यू आर, ह्याला नंबर देऊ एक. आता समरूप त्रिकोण आहे तर त्याचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय, बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग, म्हणून एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर भागिले एरिया ऑफ त्रिकोण एल एम एन बरोबर पी क्यू आर चा वर्ग, पी क्यू आर आणि एल एम एन यांच्या बाजूंचा गुणोत्तर लिहायचं, बाजूंच्या वर्गांचा. पी क्यू आरची बाजू काय दिली, क्यू आर, क्यू आर चा वर्ग आणि एल एम एन ची बाजू दिली एम एन, एम एन चा वर्ग. इथं काय लिहिणार, समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळ. ओके, समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळ झाली. आता दिलेल्या किमती पी क्यू आर भागिले एल एम एन यांचा गुणोत्तर किती, सोळा छेद नऊ आहे, म्हणून इथं लिहिणार सोळा छेद नऊ. आणि क्यू आर जी दिलेली आहे वीस दिली, म्हणून इथे लिहिणार विसाचा वर्ग आणि भागिले एम एन ची किंमत दिली नाही, एम एन आपल्याला काढायची आहे म्हणून एम एन चा वर्ग जसाच्या तसा. आता या सगळ्यांची वर्गमूळ काढू आपण, चारही बाजूंची, दोन्ही बाजूंची. सोळाचं वर्गमूळ चार, नव्वाचं तीन, विसाच्या वर्गाचं वर्गमूळ वर्ग गेला वीस राहिले आणि एम एन च्या वर्गाचं वर्गमूळ एम एन. आता तिरकस गुणाकार, चार गुणिले एम एन, चार एम एन आणि बरोबर वीस त्रिक साठ. आपल्याला एम एन ची किंमत काढायची आहे, एम एन एका जागेवर ठेवू आणि साठ पण आपल्या जागेवर, फक्त चार गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे भागिले, म्हणून एम एन बरोबर एम एन ला जर एम एन बरोबर साठला जर चारने भाग लावला तर पंधरा चौक साठ, म्हणून इथे किती येणार, पंधरा येणार. एम एन बरोबर पंधरा एकक असं आपण उत्तर लिहू शकतो. ओके, तर या पद्धतीने एकच गुणधर्म आपण वापरलाय, समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळ, हा गुणधर्म फक्त नीट समजून घ्यायचा आहे. इथं पण तोच आहे प्रश्न, दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळ दिले, एकाचं 225 आहे, दुसऱ्याचं 81 सेमी. प्रश्न शॉर्टकटमध्ये लिहिला आहे मी जागा कमी म्हणून. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी आहे तर मोठ्या त्रिकोणाची संदर्भ बाजू काढायची. ओके, आपण काय करू बाबा, लहान त्रिकोणाची, समजा लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए वन व बाजू काय मानू, एस वन मानू. ओके, त्याचबरोबर मोठ्या त्रिकोणाचं जे क्षेत्रफळ आहे ते ए टू मानू आणि त्याची जी बाजू जी आहे ती एस टू आपण काय करू मानूयात. ओके, मग आता आपल्याकडे बघा, ए वन म्हणजे लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती दिलं, 81 चौसेमी. त्याचबरोबर एस वन लहान त्रिकोणाची बाजू, लहान त्रिकोणाची बाजू 12 सेमी दिली. ओके, ए टू मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय दिलंय, 225 चौसेमी, 225 चौसेमी. ओके, आणि त्याचबरोबर त्याची बाजू जी आहे ती आपल्याला काय करायची, काढायची, मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढायची. आता इथं आपण लिहायचं दिलेले त्रिकोण समरूप आहेत, मी लिहित नाही जागा कमी म्हणून, दिलेले त्रिकोण समरूप आहेत, समरूप आहेत म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय येणार बाबा, ए वन भागिले ए टू, हे जे क्षेत्रफळांचं गुणोत्तर आहे ते काय असणार आहे, एस वन चा वर्ग भागिले एस टू चा वर्ग, बाजूंचा वर्ग भागिले बाजूंचा वर्ग. कारण काय, समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळ हा गुणधर्म आपण काय करू शकतो, इथे लिहू शकतो. ओके, आता ए वन छेद ए टू, ए वन किती आहे 81 भागिले ए टू किती आहे 225 आहे, एस वन किती आहे 12 चा वर्ग आणि भागिले एस टू चा वर्ग. आता हे सगळे वर्ग आहेत, 81 9 चा वर्ग आहे, 225 15 चा वर्ग आहे, हे सगळ्यांची वर्गमूळ काढू, 81 चं वर्गमूळ 9, 225 चं 15, 12 च्या वर्गाचं इथं आलं 12 आणि इथं आलं एस टू. आता तिरकस गुणाकार, 9 गुणिले एस टू 9 एस टू बरोबर 12 गुणिले 15. ओके, आता 9 एस टू बरोबर 12 गुणिले 15 केलं तर 180 येतात. ओके, मग एस टू ची किंमत काढायची आहे बरोबर 180, जसे तसे 9 गुणिले इकडे आले भागिले, म्हणून एस टू बरोबर 9 दुने 18 म्हणून 20 सेमी. हे काय झालं आपल्या मोठ्या त्रिकोणाची बाजू, म्हणून लिहायचं शेवटी खाली उत्तर, मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू जी आहे
ती 20 सेमी असणार आहे. ओके, हे पहा सहावा प्रश्न आहे. त्रिकोण एबीसी आणि डीईएफ हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. ओके, आणि त्याचबरोबर एबीसी आणि डीईएफ यांचं जे गुणोत्तर आहे, एबीसी डीईएफ म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण डीईएफ हे जे गुणोत्तर आहे ते किती आहे, 1/2 आहे. ओके, आणि दोन्ही त्रिकोण समभुज आणि कुठलेही समभुज त्रिकोण दोन्ही हे नेहमी समरूप असतात एकमेकांचे, म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण डीईएफ. का? कारण बाबा हे त्रिकोण समभुज त्रिकोण आहेत म्हणून ते समभुज त्रिकोण काय झाले, समरूप झाले. आता समरूप त्रिकोणांपैकी याच्यामध्ये ए बी बरोबर 4 दिले, आता समरूप त्रिकोण आहे ते संगत बाजू त्यांच्या क्षेत्रफळांचे जे गुणोत्तर आहे ते काय असतं, बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात. म्हणून देणार एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण डीईएफ बरोबर एबीसीची बाजू काय, ए बी, म्हणून ए बी चा वर्ग. आणि डीईएफची जी बाजू आहे ती काय, डीई, डीईचा वर्ग. ओके, कारण इथं आपण लिहिणार समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळ. ओके, हा गुणधर्म आहे क्षेत्रफळ. आता एबीसीचे डीईएफ, एबीसी किती आहे, 1 भागिले डीईएफ किती, 2 बरोबर एबीचा वर्ग. एबी किती दिले, 4, म्हणून 4 वर्ग. आणि तर डीई ची किंमत काढायची म्हणून डीईचा वर्ग असायचा तसा. ओके, आता 1 जसे आहे तसे, 2 जसे आहे तसे, 4 वर्ग 16 भागिले डीईचा वर्ग. आता तिरकस गुणाकार, डीई वर्ग गुणिले 1 डीईचा वर्ग आला. ओके, डीईचा वर्ग आणि बरोबर हे 16 × 2, 16 × 32. ओके, आता डीई ची किंमत काढायची म्हणून डीई बरोबर वर्गमूळ, 32 वर्गमूळ निघत नाही म्हणून वर्गमूळात 32 एवढं पण लिहू शकतो, परंतु आता आपण पुढे सुद्धा जाऊ शकतो. 32 जे आहे त्या 32 वर्गमूळ निघत नाही, मग आपण काय करू शकतो, या 32 आपण अवयव पाडू शकतो. 16 × 32 बरोबर 16 बाहेर किती आले, 4 आले. आणि हे वर्गमूळात 2 जशीच्या तशी, म्हणजे 4 × 2 एकक, हे आपलं उत्तर येऊ शकतो. ओके, तर अशा प्रकारे आपण हे 6 प्रश्न बघितलेले आहेत. 7वा प्रश्न जो आहे तो ऍक्टिव्हिटी बेस आहे. तर हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला आता आपण पुस्तकामध्ये आपण उत्तर ते लिहिलेलं आहे तुमच्या स्क्रीनवरती, तुम्हाला तो एक फोटो दिसेल, त्या फोटोमध्ये ते आन्सर जे तुम्हाला दिसतात सगळे बॉक्स फिलअप केलेले आहेत व्यवस्थित, तर ते बॉक्स जे आहेत ते तुम्ही बघून घ्या आणि ते तुमच्या वहीमध्ये, त्या बॉक्समध्ये जी काही उत्तरं आपण भरलेली आहेत ती तुमच्या वहीमध्ये किंवा पुस्तकामध्ये सुद्धा तुम्ही लिहून घ्या, कारण तो फळावरती घेता येणार नाही, खूप मोठा प्रश्न आहे, लिहिताना थोडासा प्रॉब्लेम आहे, आपला फळा छोटा आहे, त्यामुळे तुम्ही तो प्रश्न तुमच्या वहीमध्ये पुस्तकामध्ये त्याची उत्तरं जी आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात ती तुम्ही लिहून घ्या. ओके, तर अशा प्रकारे आपण सराव संच 1.4 आपण पूर्ण पाहिलेला आहे आणि प्रकरण पहिलं जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. संकीर्ण प्रश्नसंग्रहावरती आपण नंतर एक खास सिरीज बनवणार आहोत, त्यामध्ये सर्व प्रकरणांवरच्या संकीर्ण प्रश्नसंचावरती आपण चर्चा करणार आहोत. यानंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 दुसरं प्रकरण जे आहे त्यावरती चर्चा करणार आहोत. ओके, पहिल्या प्रकरणावरच्या सगळ्या सर्व संचाच्या व्हिडिओज झालेल्या आहेत गणित भाग 1-2 चलातील विषय समीकरणे या. तर आपण पुढच्या भागामध्ये आता इयत्ता 10वीचं दुसरं प्रकरण 2 चल वर्ग समीकरणे जे आहेत त्यावरती चर्चा करणार आहोत. ओके, आणि इथून पुढच्या सगळ्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.